भारतातील अत्यंत नामांकित आणि लोकप्रिय हेअर स्टाईलिस्ट जावेद हबीब यांच्या हस्ते 21 मे रोजी पंचवटी येथे नाशिक शहरातील तिसऱ्या हेअर आणि ब्युटी सलून दालनाचे उद्घाटन करण्यात आले. जावेद हबीब हे मिस इंडियाचे अधिकृत हेअर स्टाईलिस्ट आहेत, तसेच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचे नाव नोंदवलेले आहे. पंचवटी कॉलेजसमोर असलेल्या व्हीनस प्लाझा येथे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंचवटीतील अत्यंत अद्ययावत आणि प्रशस्त अशा सलूनचे जावेद हबीब यांच्या हस्ते फीत कापून तसेच केक कापून उद्घाटन करण्यात आले. महिला आणि पुरुषांच्या सलूनची स्वतंत्र व्यवस्था हे या नवीन दालनाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे इंटेरियर डिझाईन ग्राहकांच्या गरजेनुसार बनवलेले आहे. सर्व आर्टिस्ट अदबशीर आणि तत्पर कार्य करतात. वेगवेगळ्या मेकअप रूम्स, फेशियल रूम, पेडिक्युअर, मॅनिक्युअरचे वेगळे दालन, वधूवरांसाठी खास सुविधा अशा सर्व सोयीसुविधा सलूनमध्ये आहेत. असे हे नाविन्यपूर्ण आलिशान आणि अद्ययावत सलून नाशिककरांच्या सेवेत दाखल झाले आहे. यावेळी संचालिका मीनल येवलेकर यांनी अधिक माहिती दिली. हे एकमेव सलून आहे नाशिकमध्ये, जिथे लेडीजसाठी सेपरेट सेक्शन ठेवलं आहे. ज्या लेडीज युनिसेक्समध्ये अनकम्फर्टेबल होतात त्यांच्यासाठी आम्ही वेगळं दालन ठेवलेलं आहे. दे कॅन प्लीज एन्जॉय द सर्विस विदाऊट गेटिंग डिस्टर्ब बाय मेन क्लायंट. या उद्घाटन प्रसंगी जावेद हबीब यांनी स्वतः कैची हातात घेत अनेकांचा हेअर कट करून दिला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केसांबद्दल जागरूकता आणण्याची गरज असल्याचं सांगितलं. हमारी सालों नंबर 6 है नाशिक के अंदर और मुझे लगता है कि यहाँ भी बहुत पोटेंशियल है. यहाँ पर कम से कम जावेद हबीब की शायद 15-20 शॉप खुल सकती हैं, क्योंकि सिर्फ एक हेयर ड्रेसर को काटने के लिए 350 लोग चाहिए. इतनी अच्छी पॉपुलेशन है, क्यों नहीं. और हमारे यहाँ दो एकेडमी चलती हैं. आई थिंक मेन चीज़ क्या है कि जितने भी हमारे यहाँ सालों चलते हैं या पूरे इंडिया में सालों चलते हैं, उसमें जो हमारा हेड ड्रेसर है, जो हमारी टीम है ना, वो सारे के सारे हमारे ट्रेन स्टूडेंट हैं. तो हम लोग एम्प्लॉयमेंट भी दे रहे हैं. अब एम्प्लॉयमेंट जो दे रहे हैं, हमारी जो स्किलिंग है ना, हमारे हाथ है. मुझे लगता है कि जितनी हमारी टीम है ना, दे आर सो गुड इन देयर वर्क बिकॉज दे आर वेल ट्रेन डॉक्टर बालोकेट डॉक्टर. सलाम बहुत अच्छा लगा मुझे. ऑफकोर्स हमारी अब तो डिपेंड करेगा हमारी सर्विसेज कैसी होने वाली हैं, बट हम लोग बहुत ख्याल देते हैं सर्विस के ऊपर. एंड हमारी टीम ऑफकोर्स हमारी टीम को समझते हैं कि हम लोग कैसे ग्रो करते हैं. हमारे मास्टर फ्रेंचाइज हमारे पार्टनर, और ये मास्टर फ्रेंचाइज इनके अकेडमीज चलते हैं, इनका एक बेंच चलता है. तो जितने हमारे ये हेडसर होते हैं सारे वहाँ से आते हैं. तो अगर आप मुझसे पूछेंगे हमारे इसकी क्या इम्पोर्टेंट चीज़ होगी, हमारे वर्कर, हमारी टीम, दे आर आर स्ट्रेंथ. या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संचालक मीनल येवलेकर आणि विनस वानी यांचे कौतुकाने अभिनंदन केले. या प्रसंगी त्यांच्यासोबत अरविंद कुमार, हिना सिंह आदी उपस्थित होते. तसेच समाजाच्या विविध स्तरातील मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.